गोवा निवडणुकीची रणनिर्माई सुरू आहे आणि गोव्याचा प्रचार आता अवघ्या काही तासात संपणार आहे जसा हा गोव्याच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्वाची आहे तशीच ही निवडणूक महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वा महत्वाची आहे कारण या गोव्याच्या निवडणुकीचं नेतृत्व जे आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीस या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत स्वतः देवेंद्र फडणवीस सर आहेत सर बावीस प्लस गोव्याचा नारा दिलेला आहे काय सांगू काय सांगू शकाल फडणवीस यांची रणनीती डावपेच या ठिकाणी यशस्वी होतील पहिली सुधारणा मी ही करतो की निवडणूक माझ्या नेतृत्वात नाही निवडणूक मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात होते आणि त्यांना मदत करण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे सगळी जी रणनीती आहे ती भारतीय जनता पक्षाने तयार केलेली आहे आणि ती निश्चित यशस्वी होईल आणि पूर्ण बहुमताचं सरकार आम्ही गोव्यामध्ये तयार करू यशाची येश, गॅरंटी किती टक्के वाटते काय सांगू शकाल मला पूर्णच गॅरंटी आहे शेवटी गोव्यामध्ये एकूण लोकांचा जो रिस्पॉन्स मिळतो आहे काल आपण सगळ्यांनी बघितलं असेल मोदीजींची सभा झाली आणि त्या सभेला जी गर्दी होती म्हणजे गोव्यातली कदाचित अलीकडच्या काळातली सगळ्यात मोठी सभा ती असेल लोकांमध्ये जी उत्स्फूर्तता होती जो रिस्पॉन्स होता या सगळ्या गोष्टी इंडिकेट करत होतं की लोकांचा मोदीजींवर प्रचंड विश्वास आहे प्रेम आहे आणि म्हणून मला निश्चित वाटतं की आम्ही निवडून येऊ बरोबर आहे बावीस प्लस या ठिकाणी नारा दिलेला आहे काल पंतप्रधान सुद्धा म्हणाले गोल्डन गोवा आम्हाला बनवायचा आहे त्यामुळे या दृष्टीनं काय सांगू शकाल निकाल काय असतील असं वाटतं तुम्हाला गोव्याच्या भाषेत किंवा कोकणी भाषेत सांगायचं झालं तर बावीस आन, बावीस प्लस अशा प्रकारचं म्हणजे दोन हजार बावीसमध्ये बावीस प्लस जागा निवडून आणायची आहे असं आम्ही ठरवलेलं आहे खरं तर गोव्यामध्ये भाजपच्या सरकारने केलेलं काम म्हणजे केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार हे गोळकरांच्या पुढे आहे उत्तम रस्ते तयार झाले आहेत हायवेज तयार झाले आहेत आयकॉनिक ब्रिजेस अटल सेतू असेल किंवा जुवारीचा ब्रिज असेल टेक्नॉलॉजिकली मार्वल असलेले असे हे काही ब्रिजेस तयार झाले आहेत किंवा जो काणकोणला मनोहर परिकरांचा नावाने जो काही रस्ता तयार झालाय बायपास तयार झालाय असं अनेक गोष्टी म्हणजे एवढंच नाही तर फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी असेल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल किंवा एकोणीस कॉलेजेस असतील किंवा मोपा एअरपोर्ट असेल इलेक्ट्रॉनिक सिटी असेल लॉजिस्टिक हब असेल असं गोव्यामध्ये प्रचंड विकास हा भाजपाच्या कार्यकाळात झालेला लोकांनी बघितला आणि एवढंच नाही तर सामाजिक सुरक्षेच्या देखील खूप योजना गोवा सरकारने म्हणजे आता अनेक पक्ष इथे सांगतात पण मनोहरभाई असतानाच बीजेपीनी गोव्यामध्ये बुजुर्गांना दोन हजार रुपये पेन्शन महिलांना गृह आधाराची पेन्शन विधवांना पेन्शन लाडली लक्ष्मीसारखी योजना अशा इतक्या योजना दिलेल्या आहेत सामाजिक सुरक्षिततेच्या आणि गोवा एकमेव असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये शंभर टक्के लोक हे हेल्थ uh, इन्शुरन्सनी कव्हर केलेले आहेत भाजपच्या सरकारने चार लाखापर्यंत तुम्हाला तुमचं इन्कम काही असो तुमचं जात धर्म पंथ भाषा काही असो प्रत्येक गोयकराला या ठिकाणी सगळा इलाज जो तो मुफत हो। ले ले आहे तो मोफत मिळतो त्यामुळे इतक्या अनेक गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता तर नवीन जाहीरनाम्यात तीन सिलेंडर मोफत देण्याचा विषय असेल किंवा महिलांना घर घेण्याकरता दोन टक्के व्याजाने कर्ज देण्याचा विषय असेल किंवा ही जी पेन्शन आहे दोन हजारावरनं तीन हजार करणं असेल त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं लोकांनी बघितलेलं आहे इतर पक्ष हे आश्वासनं देतात आम्ही पूर्ण केलेले लोक आहोत म्हणून लोकांचा आमच्यावर विश्वास आहे नक्कीच मनोहर पालिकांचा या ठिकाणी उल्लेख आला त्यामुळे उत्पलचं नाव याच ठिकाणी साहजिकच पुढे येतं उत्पलने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे भाजप भाजप कुठेतरी अडचणीत येऊ शकतं मला असं वाटतं की उत्पलच्या निर्णयाने भाजप अडचणीत येणार नाही पण त्यांचं जे राजकीय करिअर आहे त्यावर मात्र एक प्रश्नचिन्ह उभं राहील आणि याचा आम्हाला दुःख आहे कारण मनोहरभाईंशी आमचे संबंध भावनिक आहेत तो आमचा परिवार आहे भाजप देखील एक परिवार आहे या परिवारातला एक घटक आमच्यापासून दूर गेला याचा आम्हाला दुःख आहे पण उत्पलला भाजपनी दूर केलेलं नाही उत्पलनी भाजपला दूर केला आहे उत्पलला आम्ही तीन जागांची ऑफर दिली होती एक जागा त्यातली सातत्याने निवडून येणारी जागा होती एवढंच नाही तर त्यालाही सांगितलं होतं की तू आता आमदार बन आणि पाच वर्षांनी तुला पुन्हा पणजीची सीट आम्ही देऊ मग तू पुन्हा तिथनं निवडून ये असं सगळं सकारात्मक भाजपनी त्या ठिकाणी त्याला ऑफर दिली असताना देखील त्यांनी स्वतः हा निर्णय करणं की मला स्वतंत्र उभं राहायचं आहे हा दुःखद आहे आणि त्यांच्या राजकीय करिअरवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे नक्कीच सर तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे राजकीय याच्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करायला जरी असलं तरी पण मतमोजणीनंतर उत्पल्ला भाजपच्या दरवाजे उघडे असतील का बघा पहिली गोष्ट तर अशी आहे की भाजपने त्यांना कधीच दूर केलं नाही ते स्वतः भाजपपासून दूर गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज तरी मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो कॉन्फिडेंटली की चांगल्या फरकानं भाजपची जागा पणजीमध्ये निवडून येणार बरोबर तर गोव्याप्रमाणे पाच राज्याच्या निवडणुका होत्या या ठिकाणी होता होताना पाहायला मिळत आहेत युपीमध्ये योगी आदित्यनाथ यांना ही निवडणूक प्रदेश झालेली पाहायला मिळते युपीच्या निवडणुकीकडे कसं कर बघता तुम्ही काय सांगाल अखिलेश यादव आव्हान असेल खरं तर मी गोव्यात असल्यामुळे युपीबद्दल माझ्याकडे फार लिमिटेड माहिती आहे फार माहिती नाही आहे पण जे काही रिपोर्ट्स माझ्याकडे येत आहेत पुन्हा एकदा बी जे पी एका अभूतपूर्व विजयाकडे चाललेली आहे यू पीमध्ये मोदीजी आणि योगीजी या दोघांवर लोकांचा विश्वास आहे आणि का विश्वास आहे लोक युपीचं बदललेलं स्वरूप पाहतायत गुंडारा समाप्त आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड होत आहे शेतकऱ्यांचे कधी न होणारे उसाचे पेमेंट्स हे पाच वर्ष सातत्याने झालेले आहेत इतके वेगवेगळे कामं युपीच्या सरकारने करून दाखवले आहेत की लोक बीजेपीलाच मतदान करते सर गोव्याच्या विधानसभेमध्ये चाळीसपैकी जवळपास एकोणतीस आमदारांनी सोड चिठ्ठी देऊन इतर पक्षामध्ये किंवा भाजप किंवा इतर पक्षामध्ये गेलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे काय सांगू शकाल या गोव्याच्या समीकरणाबाब बाबत असं आहे की गोवा लहान आहे चाळीस जागा आहेत आणि नेते खूप आहेत सगळ्यांना लढायचं आहे सगळ्यांना निवडून यायचं आहे त्यामुळे इकडून तिकडे लोक होताना मोठ्या प्रमाणात गोव्यामध्ये दिसतात आता ही गोव्याची एक पद्धत आहे किंवा गोव्यामध्ये एक अनेक वर्षापासून चालत आलेली लिगसी आहे त्यामुळे त्याच्यावर मी फार काही कमेंट करणार एवढंच सांगू शकतो की बीजेपीने ज्या गोव्याने पाच वर्षात सात मुख्यमंत्री किंवा दहा वर्षात अकरा मुख्यमंत्री पाहिले त्या गोव्याला दहा वर्ष सलग अतिशय स्थिर सरकार बीजेपीने दिलं आहे गोव्याच्या निवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक युटर्न आणणारा असू शकतो किंवा परिवर्तन आणणारा असू शकतो काय कसं बघताय याच्याकडे तुम्ही नाही मला असं बिलकुल वाटत नाही गोव्याची निवडणूक ही गोव्याची निवडणूक आहे त्याचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम नाही प्रत्येक राज्याची जी निवडणूक असते ती त्या राज्याची असते पण हे ते तेवढंच खरं आहे आत्मविश्वास वाढवणारी असते त्यामुळे उत्तर प्रदेशात mm. आम्ही जिंकलो की आमचा आत्मविश्वास अधिक वाढतो आमच्या कार्यकर्त्यांचा वाढतो एक सकारात्मकता तयार होते गोव्यात जिंकलो की एक सकारात्मकता तयार होते तेवढा पुरता ते मर्यादित आहे बाकी त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही थेट असर होईल असं मला वाटत नाही सर हिजाबचा परिणाम जे आहे ते महाराष्ट्रात पाहायला मिळतात कर्नाटक नंतर कसं बघता याच्याकडे काय नेमकी भूमिका या संदर्भातली भाजपची आहे का आता त्याच्यावर कोर्टात हिअरिंग चाललेलं आहे त्यामुळे त्या संदर्भात फार बोललं बोलणं उचित होणार नाही पण एक गोष्ट निश्चित आहे बघा भारतामध्ये कोणतंही सरकार हे म्हणत नाहीये की तुम्ही काय घातलं पाहिजे आणि काय घालू नये प्रश्न शाळांचा आहे प्रश्न कॉलेजेसचा आहे शाळांमध्ये युनिफॉर्मच वापरला गेला पाहिजे कॉलेजचा ड्रेस कोड फॉलोच झाला पाहिजे आणि संदर्भात हा आजचा विषय नाही यापूर्वी केरळ हायकोर्टचं एक जजमेंट आहे या संदर्भात मला असं वाटतं की जाणीवपूर्वक निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात आहेत आणि त्यातनं हा प्रश्न निर्माण झाला आहे तर महाराष्ट्रात एसटीचा मुद्दा खूप या ठिकाणी झिघताना पाहायला मिळतो आहे जी समिती नेमलेली होती त्यांनी पुन्हा एकदा एक, एक महिन्याचा वेळ या ठिकाणी मागितलेला आहे अतिरिक्त अहवाल सादर करायला काय सांगायला का कसं बघताय याच्याकडे मला असं वाटतं की एस टीच्या संदर्भात सरकारची असंवेदनशीलता हीच वारंवार पुढे आली आहे आम्ही मागेत जाणार नाही असं सरकारला करता येत नाही सरकारला कुठेतरी जनआकांक्षा जी असते त्याचं प्रतिसाद त्याला द्यावा लागतो पण एस टीच्या बाबतीमध्ये सरकार ज्या प्रकारे वागताय मला असं वाटतं हे अत्यंत दुर्दैवी आहे करून दाखवलं आता याच्यानंतर शिवसेनेचा आता नवीन आला आलेला आहे पुढे चला मुंबई महानगरपालिके पालिकेच्या दृष्टीने आता शिवसेनेची तयारी सुरू झालेली मी ते काय सांगू शकत मला असं वाटतं की यावेळी शिवसेनेचे लोक जेव्हा मतं मागायला जातील त्यावेळी लोक म्हणतील पुढे चला कारण तुम्ही जो काही मुंबईचा बट्ट्याबोळ केला आता आमच्याकडे मत मागायला येऊ नका मुंबईतले खड्डे मुंबईतली अव्यवस्था मुंबईतला भ्रष्टाचार हे सगळं मुंबईकरांनी पाहिलं आहे त्यामुळे ते शिवसेनेच्या बोट मागणाऱ्या व्यक्तीला निश्चित म्हणतील पुढे चला तर मुंबई महानगरपालिकेमध्ये एक वेगळं समीकरण पाहायला मिळतंय कारण का अजित पवार आणि आदित्य ठाकरे एकाच एकत्र आज पाहायला मिळाले एक वेगळी समीकरणाची नांदी काय सांगू शकाल या तुमचं तुम्ही याचं राजकीय विश्लेषण कसं करू शकाल महाराष्ट्रामध्ये राजकीय विश्लेषण करायला आता बाकी काय आहे जेव्हा हे तीन पक्ष एकत्रित आले त्यानंतर तिथे कोणी कोणासोबत जाऊ शकतं हे पक्का आहे त्याच्यामुळे आणि हे ठरलेलंच आहे भविष्यातही आपल्याला हेच पाहायला मिळेल शेवटी ही दोन पक्ष एकत्रित येतील आणि काँग्रेसची कोंडी होईल तर ईडी महाराष्ट्रामध्ये ओव्हर टाईम करते असं आज शिवसेनेने म्हटलेलं आहे काय उत्तर असलेलं कशा पद्धतीने बघताय याच्याकडे पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या ओव्हरटाईमकडे लक्ष द्यावं आणि त्याचसोबत महाराष्ट्र पोलिसांमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि आता त्याचे जे खुलासे बाहेर येत आहेत आणि ज्या प्रकारे आमचं पोलीस खातं बदनाम होत आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं जी मंडळी पोलिसांना आपल्या घरच्या मालमत्तेसारखी वापरतात पत्रकारांवर गुन्हे राजकीय नेत्यांवर गुन्हे केंद्रीय मंत्र्यांना जेलमध्ये टाकणं आशिष शेलारांवर विनाकारण गुन्हा त्या ठिकाणी नोंदवणं किरीट सोमयांवर हल्ले करणं हे जे काही या ठिकाणी चाललेलं आहे ना याचं उत्तर पहिल्यांदा त्यांनी दिलं पाहिजे हे कोणत्या लोकशाहीत आहे आणि एक त्यांनी केस अशी दाखवावी एक केस की कुठला सबस्टन्स नसताना ईडीने कारवाई केली आहे चूक नसताना ईडीने कारवाई केली आहे त्यामुळे मला असं वाटतं की कांगावा करायचा बस कांगावा या सरकारपेक्षा कांगावाखोर सरकार, कांगावा सरकार आणि या सरकारच्या नेत्यांपेक्षा कांगावाखोर नेते यापूर्वी बघितले ने। नाही तर मुख्यमंत्र्यांनी आज स्वतः या ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीने विरोधक सारखे राजभवनावरती जातात त्या त्यावरनं त्यांनी एक उपहासात्मक या ठिकाणी टिप्पणी केलेली आहे कधी कधी ते म्हणतात सुंदर मोर पाहायला मिळतात फोटोमध्ये तर कधी कधी साप देखील या ठिकाणी फोटोमध्ये पाहायला विषारी साप देखील पाहायला मिळतात कसं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं या विधानाकडे कसं बघता तुम्ही मला असं वाटतं की राजभवन योग्य जागा आहे त्या ठिकाणी गेलं तर कोणी ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नाही आहे तुमचे मंत्री जेलमध्ये आहेत तुमचे लोक कुठे कुठे जात आहेत हे मला इथे सांगता देखील येत नाही त्यामुळे त्यांनाही ते माझं या ठिकाणी सल्ला असेल असल्या ठिकाणी जाण्यापेक्षा राजभवनला जा तिथल्या हिरवळीवर गेल्यानंतर किमान तुम्हाला सदबुद्धी मिळेल महाराष्ट्राकरता काम कराल तुमचे मंत्री भ्रष्टाचार करणं कमी करतील जी काही लूट चालली आहे ती बंद होईल त्यामुळे मला असं वाटतं की किमान कि सद्बुद्धी येण्याकरता तरी त्यांनी राजभवनात जावं बरोबर सर संजय राऊत ज्या पद्धतीने सध्या आरोप आहेत खास करून तुम्हाला त्यांनी टिकेटचं पण लक्ष केलेलं होतं आणि थेट आव्हान दिलं होतं कसं बघता याच्याकडे आणि तुम्ही त्याला उत्तर पण दिलं होतं मी खूप चांगल्या शैलीमध्ये असं आहे हे जे काही डायलॉग ते मारतात मारत हो ना पाचवीतले पोरं मारत नाही हो असले डायलॉग कसले डायलॉग मारून राहिलेत ते आणि कोण घाबरणं आहे असल्या डायलॉगला हे काही अर्थ आहे काय असा या गोष्टींना असं आहे ते अस्वस्थ आहेत ते दिसत आहे पण अस्वस्थ असताना मनातील ते बोलायचं हे कोण खापवून घेणार आहे कोणाचं राज्य थोडी आहे काय असं आणि आम्ही थोडी रस्त्यावर पडलेले आहोत की कोणी काही बोलून चाललं जाईल जशाला तसंच उत्तर देऊ आम्ही काय ऐकणार नाही या सगळ्या गोष्टी तुमचं काय म्हणणं असेल तर मांडा ना कोर्टामुळे मांडा ऑथॉरिटी मांडा तुम्ही राष्ट्रपतीपुढे उपराष्ट्रपतीपुढे मांडलं अजून राष्ट्रपतीकडे मांडा ते कमी पडलं तर अजून कुठे आंतरराष्ट्रीय कोर्टात जाऊन मांडा पण धमक्या नाही द्यायच्या आम्ही धमक्या नाही ऐकत किरीट सोमय्या यांना ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला झाला शिवसैनिकांनी केला आज त्याच पायठणीवरती बीजेपीने त्यांचा सत्कार केलेला पाहायला मिळतोय चंद्रकांतदा पाटील असतील किंवा किरीट सोमय्या असतील यांनी गृहसचिवांकडे जाऊन थेट अशी मागणी केलेली होती की याचा तपास व्यवस्थित व्हावा मला काय वाटतं याचं कारण आहे की जे व्हिडिओ समोर आले त्यात किरीट सोमय्याच्या हत्येचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय हातात एवढा मोठा दगड घेऊन जो त्यांना मारायचा प्रयत्न करतो लागला असता तर राहिले असते का किरीट सोमय्या अशा प्रकारे विरोधकांची हत्या करायची हे शिकतोय आपण या महाराष्ट्रात तुम्ही म्हणता ना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तुम्ही म्हणता लोकशाहीचा महाराष्ट्र तुम्ही म्हणता पुरोगामी महाराष्ट्र हे पुरोगामी आहे तुमचं की तुमचा भ्रष्टाचार किरीट सोमयाने बाहेर काढला की त्यांना आम्ही गोटे मारू पण मी त्यांना स्पष्टपणे या सरकारला सांगतो तुम्ही काही केलं तरी भ्रष्टाचार बाहेर काढणारच आणि दुसरं सांगतो अंगावर आलात तर तुम्हाला ठेवणार नाही थे। सोडणार नाही काय झालं तरी सोडणार नाही नक्की okay. तर आता गोवा निवडणुकीनंतर मिशन महाराष्ट्र असेल मला असं वाटतं की मिशन महाराष्ट्र आमचं आहेच पण तुम्हाला ज्या प्रकारे अभिप्रेत आहे त्या प्रकारचं आमचं मिशन महाराष्ट्र नाही आमचं मिशन महाराष्ट्र या सरकारला वटणीवर आणायचं भ्रष्टाचारी लुटारू जे लोक या ठिकाणी महाराष्ट्राला लुटतायत आहेत त्यांचा पर्दाफाश करायचा आणि आम्ही आमच्या पूर्ण मेजॉरिटीने महाराष्ट्रात सरकार आहोत